हॅलो आणि नमस्कार. वेलकम टू टुडेज एपिसोड ऑफ हॅशटॅग TMI विथ रीना. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत काही जुगाड. म्हणजे काय? कधी कधी काय होतं, आपण तयार झालो आहे आणि काहीतरी एक ॲक्सेसरी किंवा ज्वेलरी पीस मिसिंग असतो. मग तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यातून तुम्ही जुगाड करून कसा तो ज्वेलरी पीस क्रिएट करू शकता हे आपण बघूयात. लेट्स गेट स्टार्टेड. आता बघूयात इयरिंग्सपासून मांगटिका म्हणजेच बिंदी कशी बनवायची. आता माझ्याकडे हे एक सिम्पल इयरिंग आहे ऑक्सिडाईज. तुम्ही चांदबाली घेऊ शकता किंवा कुठली इयरिंग ज्याला असा एक हुक असतं. काळा धागा तो याच्यामधून घातला. आता हुकवाली इयरिंग, अशा इयरिंगमधून मांगटिका. आणि हे हलायला नको. तुम्ही जर एखादा गरबादांडियाला चालला असाल, डान्स करायचा असेल, तर याला तुम्ही टू वे टेपने इथे चिकटवू शकता. सो इट्स स्टील. तुमच्याकडे कुठलंही पेंडंट असेल जे आपण युजली चेनमध्ये वगैरे घालतो, ज्याला मागे हे एक असं हुक असतं किंवा एक बेसिकली चेन किंवा काही पास करण्यासाठी एक छान लूप असं असतं, ते घेऊन त्याच्यामधून काळा धागा जसा मगाशी पास केला होता तसं. आता बघूयात माथापट्टी कशी तयार करायची. माझ्याकडे ही पायल आहे पैंजण. आता यामधून एक छान इंटरेस्टिंग माथापट्टी बनवूयात. आता याच्यामध्ये मगाशी आपण जे कानातले बघितले होते ना, ज्याला मागे एक हुक आहे, ते घेतलं. बरोबर सेंटरमध्ये त्याला मी प्लेस करते. आता तुमच्या ट्रेडिशनल अटायरसाठी आणखी एक छान सुंदर माथापट्टी, ठुशी, परत एक हुकवाली इयरिंग बरोबर सेंटरमध्ये लावली. त्याला थोडंसं प्रेस करा सो दॅट तो हुक निघणार नाही. ह्याला मागे काळ्या धाग्याने बांधून टाकायचा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे फिंगर रिंगपासून हेअर ब्रोच कसं बनवायचं. रिंग, रबर बँड, याला ह्याच्यामधून पास करा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे इयरिंग्सपासून पेंडंट कसे बनवायचे. कुठलीही एक माळ तुमच्याकडे, जी छान कलरफुल माळ असेल किंवा कुठलीही साधी चेन पण चालू शकेल. बघूयात सेम गोष्ट एखादी ठुशी असेल तुमच्याकडे किंवा एक चेन असेल त्याच्यामध्ये कशी दिसेल. मागे हुक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे बाजूबंद किंवा ब्रेसलेट पासून गळ्यातलं कसं बनवायचं. ब्रेसलेट, तुम्हाला जर हा धागा पुरणार नसेल तर एक काळा धागा लावून तुम्ही हा एक्झॅक्टली सेम लुक मिळवू शकता. आता बाजूबंदापासून कमरपट्टा कसा बनवायचा हे दाखवते. हे माझ्याकडे बाजूबंद आहे, मी एक एक बांधत चालली आहे. आता बघूयात बांगडीपासून एक फॅशनेबल बेल्ट कसा बनवायचा. यासाठी कुठली एक छान बांगडी घ्या आणि फॅब्रिकचा एक बेल्ट किंवा फॅब्रिकचा एक पट्टा. मी काय केलं आहे, घरामध्ये माझ्याकडे फॅब्रिक होतं ते मी कापलं आहे. आता बघा काय करायचं.
तुम्हाला हवं तर इथे सेफ्टी पिन लावून त्याला सिक्युअर करू शकता. सो तर बघितलं ना किती क्रिएटिव्ह जुगाड आहे हे. सो नेक्स्ट टाईम तुम्ही एखादी तुमची ज्वेलरी विसरलात, एखादी ॲक्सेसरी विसरलात, तर आहे त्या सामानातून कसे तुमच्या ॲक्सेसरीज क्रिएट करायच्या हे तुम्ही नक्कीच शिकला असाल. तुम्हाला हे सगळे जुगाड कसे वाटले हे नक्की सांगा आणि हे नक्की ट्राय करा. तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात एक नवीन एपिसोड घेऊन, एक नवीन हॅक घेऊन. टिल देन, स्टे क्लासी, स्टे ब्युटिफुल.